13 मार्चला येणाऱ्या शनि अमोशाला हा एक उपाय करा. आपले लग्न जर जुळत नसेल तर लग्न कार्य लगेचच जुळेल. उपाय मराठी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. माझे तुम्ही मौनी अमोशा. माघ स्नानारंभ. माघ स्नान इंद्रदेवाने का केले? 12 तारखेला अमोशा आहे का 13 तारखेचे व्हिडिओ जे तुम्ही पाहिले असतील, नसतील तर अवश्य पहा. अमोशाला बऱ्याच शुभ मंत्र तंत्र यासाठी महत्व आहे. म्हणजे अमोशी मंत्र तंत्र करण्याची प्रथा पद्धत आहे. परंतु हीच अमोशा सोमवारी किंवा शनिवारी आली तर त्याचे महत्व अधिकच वाढते. सोमवार येणाऱ्या अमोशाला सोमवती अमोशा असे म्हणतात आणि शनिवारी येणाऱ्या अमोशाला शनी अमोशा असे म्हणतात. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये लग्न जमत नसल्यास पिंपळाच्या झाडाचा उपाय सांगितला आहे. तो शनिवारी करायचा असतो, कारण शनिवारी श्री लक्ष्मी माता आणि नारायण श्री नारायण देवता ह्या पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात. बाकी इतर दिवशी अलक्ष्मी ही या पिंपळाच्या मुळाशी असते. म्हणून शनिवार सोडून पिंपळाच्या मुळाला जल दूध अर्पण करू नये. त्याचबरोबर इतर देवही पिंपळाच्या वृक्षामध्ये असतात, परंतु मुळामध्ये मात्र अलक्ष्मी असते. म्हणून तुम्ही फक्त शनिवारी पिंपळाची पूजा करावी, कारण त्या दिवशी श्री लक्ष्मीनारायण ह्या पिंपळाच्या वृक्षामध्ये असते. व ह्यावेळी तर शनिवार आहेच, त्याबरोबर अमोस्याही आहे. त्यामुळे हा उपाय अवश्य करा. मात्र आता एक प्रॉब्लेम आहे की आपण शनिवारी सायंकाळी पिंपळाची पूजा करतो, मात्र तुम्हाला शनिवार व अमोस्याचे निमित्त साधायचे असल्यास सकाळी तुम्ही हे पूजन करून घ्यायचं आहे. कारण अमोस्या ही दुपारी 3:30 वाजेपर्यंतच आहे. सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, सूर्याला अग्र द्यायचं आहे. स्त्रियांनी कुमारिकेने स्नान केल्यानंतर सूर्याला अग्र द्यायचं आहे, तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. सूर्योदयानंतर पिंपळाच्या दर्शनासाठी जायचं आहे. आता पाहूया पिंपळाचे पूजा कशी करावी. जल आपण शुद्ध जल घ्यायचं आहे, त्यात गंगाजल असेल तर उत्तम. दूध घ्यायचं आहे व मोहरीचे तेल घ्यावे. प्रथम पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करावे, त्यानंतर कच्चे दूध अर्पण करावे व त्यानंतर पुन्हा जल अर्पण करावे. व हळद कुंकू शेंदूर पिंपळाला वाहावा. लाल फूल अर्पण करावे. धूप दीप कापूर लावून पिंपळाच्या वृक्षाला ओवाळावे. जमल्यास आरती करावी व मोहरीच्या तेलाचा दिवा हा पिंपळाला दान करायचा आहे. म्हणजे पंती घ्यायची आहे तुम्ही आणि ती प्रज्वलित करून पिंपळाजवळ ठेवावी व घरी यावे. गुळाचा नैवेद्य दाखवावा व 7, 11, 21 जेवढ्या शक्य होईल तेवढ्या प्रदक्षिणा घालाव्यात. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. मारुतीचा मंत्र नमो हनुमंताय नमः ह्या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल. तो 11 वेळा 21 वेळा 108 वेळा करावा, जप करावा. व शनिदेवांचा नीलांजन समाभासम रविपत्रम यमाग्रजम छाया मर्त संबितं तन्नमामी शनेश्वरम हा मोठा मंत्र आहे. त्याऐवजी तुम्ही ओम शनिश्वराय नमः किंवा शनिश्वरांचा बीजमंत्र आहे ओम प्राम प्रीम प्रोम सा शनिश्वराय नमः ह्या मंत्राचा आपण जप करायचा आहे. मंत्र म्हणत प्रदक्षिणा घातल्यास उत्तम. तसं तर सर्व देवांचा वास पिंपळाच्या झाडात असतो, पण शनिवारी श्री लक्ष्मी माता आणि नारायण यांचा वास पिंपळाच्या झाडात असल्याने म्हणून हे व्रत करावे. 3, 7, 9, 11 शनिवार मनोभावे करावेत. ज्याचं लग्न जुळण्यासाठी त्रास होतोय त्यांनी लग्न जुळण्यासाठी हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर जर आपल्याला त्याचा अनुभव चांगला आल्यास मला कमेंट करा, शेअर करा आणि इतर लोकांना ते शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा उपाय तुम्ही श्रद्धापूर्वक करा, म्हणजे तुम्हाला त्याचे फल मिळेल. शनिवारी दर शनिवारी करा आणि जर अमोशा शनि अमोशा असल्यास उत्तमच.
त्या दिवशी तुम्हाला त्याचं दुगुणित फल मिळेल। म्हणून तुम्ही हा उपाय शनि अमावस्येला ह्या 13 मार्च रोजी अवश्य करा आणि त्याचं फलित आपल्या पदरात पाडून घ्या। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो हनुमंताय नमः, ओम नमो शनेश्वराय नमः। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।